नमस्कार फ्रेंड्स, जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहोत, जी माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, एखाद्या पेशंटला खोकला असेल, कफ असेल, अस्थमा यांसारखे श्वसनाचे विकार असले, किंवा काही पेशंटला मूळव्याध किंवा लघवीमध्ये होणारी जळजळ यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स असतात. हृदयाचं हृदय बलवान करणं, हृदयाच विविध जे विकार आहे हृदयासंबंधित, त्यावर सुद्धा रामबाण इलाज ठरणार आहे मी आजचा सांगणारा जो उपाय आहे तो. तसेच वारंवार उलटी होणं किंवा जीव घाबरा होणं, तोंडाची दुर्गंधी दूर करून सुगंध देणं, स्टोन, कावीळ यांसारख्या प्रचंड वेगवेगळ्या आजारांवर उपयुक्त ठरणारा आजचा उपाय आहे. हा उपायासाठी आपण स्क्रीनमध्ये पाहत असाल, मी घेतलेलं आहे हे कोमट पाणी. आणि हे कोमट पाणी प्यायचं आहे, परंतु त्याआधी आपल्याला एक पदार्थ खायचा आहे. तो केव्हा खायचा, कसा खायचा, कशा बरोबर खायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तोपर्यंत माझी विनंती आपल्याला असेल की या चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. मित्रांनो, हा आहे तो पदार्थ. हा पदार्थ तुमच्या ओळखीचा असेल, तुम्हाला कदाचित सर्वांना माहीत असेल, हा पदार्थ आहे इलायची. आणि मित्रांनो, ही इलायची आपल्याला सेवन कशी करायची आहे? मित्रांनो, या इलायचीचा उपयोग आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून सुद्धा करतो, माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा याचा उपयोग आपण करत असतो, चहामध्ये सुद्धा इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिलात तर तुम्हाला यापेक्षाही दुप्पट फायदे मिळतील. चला तर पाहूया आपण कशा पद्धतीनं हा उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त दोन इलायची खायची. मित्रांनो, ब्लड सर्क्युलेशन योग्य होण्यासाठी किंवा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे, त्यासाठी आपल्याला फक्त दोन इलायची रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी खायचे आहेत. आणि दोन इलायची खाल्ल्यानंतर आपल्याला एक ग्लास गरम पाणी प्यायचे. गरम म्हणजे अर्थात कोमट पाणी आपल्याला सहन होईल असं पाणी प्यायचे. यामुळं आपलं ब्लड हे प्युरिफाईड होणार आहे, तसेच तुमची स्किनसुद्धा चांगली होणार आहे, ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुमचा स्पर्म काउंट कमी असेल, स्पर्मची उत्पत्ती कमी होत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच रामबाण ठरणार आहे. इलायची आणि त्यावर गरम पाणी पिल्यामुळे सुद्धा स्पर्म काउंट वाढत असतो. मित्रांनो, जर तुमचं पोट वाढलेलं आहे, चरबी वाढलेली आहे, पोटाचा घेर वाढला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर रात्री दोन इलायची खाऊन गरम पाणी प्यायचे. मित्रांनो, या इलायचीमध्ये असतं पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि व्हिटॅमिन सी. बॉडीमधील अतिरिक्त चरबी वितळण्याचं काम करण्याचे जे गुणधर्म आहे ते घटक या पदार्थामध्ये आढळतात. आणि यामध्ये असलेले फायबर, कॅल्शियम हे वजन कंट्रोल करतात. म्हणून इलायची खाऊन गरम पाणी पिणे हा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे, जो उपाय केल्यानंतर आपली केस गळतीसुद्धा बंद होणार आहे. रात्री दोन इलायची जर खाल्ली आणि पाणी पिलं तर केस गळणेसुद्धा थांबणार आहे, केस काळे होणार आहे. म्हणून मित्रांनो, हा उपाय आपण नक्कीच लक्षात ठेवा आणि करा. यामुळं मित्रांनो, आणखीन एक हीच आपण उपाय केल्यामुळे आपली जी डायजेशन सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग होईल. यामुळे आतडं, किडनीची जी सफाई आहे ती होईल आणि यामुळे बद्धकोष्ठतासुद्धा दूर होईल आणि आपली डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग होईल, आपलं आरोग्य उत्तम राहील. मित्रांनो, हा अत्यंत सोपा उपाय ही इलायची वापरून आपल्याला करायचा आहे. आपण करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.